नमस्कार, मी आहे डॉक्टर प्राची। तुम्हा सर्वांचं पुन्हा परत एकदा मनापासून स्वागत करते माझं यूट्यूब चॅनल मराठी फिजिओवरती। आज आपण पाहणार आहोत गुडघेदुखीसाठीचे सोपे व्यायाम। हे सोपे व्यायाम तुम्ही घरच्या घरी करू शकता, त्यासाठी कोणत्या स्पेशल इन्स्ट्रुमेंटची आवश्यकता नाही आहे, आणि हे करून आपण लवकरात लवकर गुडघेदुखीला दूर करू शकतो। आपल्या गुडघ्यांना पाय वरती घ्यायचं आहे, त्यांना पंजा स्वतःजवळ खेचून पंजा लूज सोडायचा आणि पाय खाली हे 10 वेळा। नेक्स्ट एक्सरसाइजसाठी आपल्याला पायाखाली एखादं बेडशीट किंवा टॉवेलचा रोल करून गुडघ्याखाली ठेवून द्यायचं आहे आणि प्रेस करायचं गुडघ्याला रोलवरती, 10 आकडे धरून ठेवायचं आणि रिलॅक्स। पुन्हा परत रिलॅक्स। सेकंड एक्सरसाइज मध्ये आपल्याला गुडघा जेवढा दुमडता येतो तेवढा दुमडायचा आहे। तुम्हाला वाटलं गुडघा दुमडताना नुकते ते जिथपर्यंत तुम्ही कम्फर्टेबल आहात त्या रेंज पर्यंत गुडघा दुमडायचा आहे, तिथून त्याला पुन्हा खाली घ्या। हे आपण असं 10 वेळा करणार। त्याच्या नेक्स्ट एक्सरसाइज मध्ये आपल्याला काय करायचंय, जी पायाची मांडी आहे ती दोन्ही हातांनी पकडायची आहे आणि जो खालचा पाय आहे त्याला हळूहळू जेवढा वर घेऊन जाते तेवढा वर न्यायचा आहे। पायाचा पंजा स्वतःकडे खेचायचा आहे, त्यानंतर पंजा लूज करायचा आणि पाय पुन्हा बाहेर ठेवायचा। पायाला प्रॉब्लेम आहे, स्ट्रेट अप अँड डाऊन। खाली गुडघ्याच्या जस्ट वरती टॉवेलचा रोल ठेवून आपल्याला गुडघा दुमडायचा आहे आणि पुन्हा सरळ करायचा आहे। आता जे आपण व्यायाम पाहिले हे प्रत्येक व्यायाम 10 वेळा असं दिवसातनं 3 वेळा करायचा आहे। ज्यांना कोणाला फार दुखत आहे आणि दुखणं हे किमान 1 हप्त्यापेक्षा जास्त असेल तर आपण गरम पाण्याने 10 ते 15 मिनिटं असं गुडघ्याला शेक घेऊ शकतो आणि त्यानंतर हे प्रकार करू शकतो। जर 1 हप्त्यापेक्षा कमी वेळेपासून दुखणं असेल तर त्यांना बर्फाने जर 10 ते 15 मिनिटं शेकवले आणि एक्सरसाइज केली तर चांगले रिझल्ट्स मिळतील। आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्कीच कळवा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल नक्कीच ऑन करा। तोपर्यंत आपले आणि आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या। धन्यवाद।